वेलकम टू नटातकर ई क्लासेस. मायसेल्फ ज्योति अमर सिंघानी. आई एम फ्रॉम ग्रांटेड प्राइमरी एंड सेकेंडरी आशाउस गुरमोली तालुका अकलकुवा डिस्ट्रिक्ट नंदुरबार. टुडे वी आर गोइंग टू लर्न थर्ड स्टैंडर्ड इंग्लिश पोएम डेज ऑफ द वीक. सो चिल्ड्रन, फर्स्ट ऑफ ऑल वी रीड दिस पोएम. आफ्टर दैट वी डिस्कस अबाउट द डिटेल मीनिंग ऑफ दिस पोएम. लिसन, रिपीट एंड रिसाइट. ऐका, म्हणा आणि इतरांना म्हणून दाखवा. लेट्स स्टार्ट. सोलोमन ग्रँडी बोर्न मंडे, ख्रिस्तियन ऑन ट्यूसडे, मॅरिड ऑन वेनसडे, टुकिन ऑन थर्सडे, वर्क्स ऑन फ्रायडे, died on Saturday, buried on Sunday. That was the end of Solomon Grandi. That was the end of Solomon Grandi. Student, I hope you like this poem. Now this we discuss about the detailed meaning of this poem. या poem मध्ये सोलोमन ग्रँडी नावाची व्यक्ती तिच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतची कथा एका आठवड्यात गेलेली आहे. इन दिस पोएम द होल स्टोरी ऑफ सोलोमन ग्रँडी फ्रॉम हिज बर्थ टू हिज गिवन एंड इट ऑल हॅपन्स इन वन वे एंड फ्रॉम दॅट वी अंडरस्टँड द डेज ऑफ द वीक. सो सोलोमन ग्रँडी. सोलोमन ग्रँडी बोर्न ऑन अ मंडे. सोलोमन ग्रँडी नावाची जी व्यक्ती होती त्या व्यक्तीचा बोर्न म्हणजे काय जन्म हा मंडेला झाला. ख्रिस्टन ऑन ट्यूसडे. ख्रिस्टन ऑन ट्यूसडे, मॅरिड ऑन वेनसडे. ख्रिस्टन ऑन ट्यूसडे, मॅरिड ऑन वेनसडे. त्याने मंगळवारी धर्माची दीक्षा घेतली, त्या ठिकाणी त्याचं नामकरण झालं आणि बुधवारी त्याचं लग्न झालं. टोकिन ऑन थर्सडे, वर्स ऑन फ्रायडे. गुरुवारी तो आजारी पडला, त्याला त्रास व्हायला लागला आणि वर्स ऑन फ्रायडे शुक्रवारी त्याची तब्येत आणखी जास्त खराब झाली. डाईड ऑन सॅटरडे, शनिवारच्या दिवशी तो मृत्यू झाला, त्याचा मृत्यू झाला, मरण पावला. बरीड ऑन संडे, आणि त्या ठिकाणी संडेच्या दिवशी त्याला त्याची अंत्यविधी करण्यात आली, त्याची दफनविधी करण्यात आली. घाट वॉज द एंड ऑफ सोलोमन ग्रँडी. अशा प्रकारे त्या सोलोमन ग्रँडीचा अंत झाला, या ठिकाणी त्याचा शेवट झाला. एका आठवड्यामध्ये त्याचा शेवट झाला. नाउ वी लर्न डेज ऑफ द वीक. आपण या पोएममध्ये काय पाहिलं, सगळे डेज पाहिले. देअर आर सेवन डेज. कोणकोणते बघूयात आपण. पहिला डेज आहे मंडे, एम ओ एन डी ए वाय, मंडे. नेक्स्ट डे आहे ट्यूसडे, टी यू ई एस डी ए वाय, ट्यूसडे. नंतरचा डे आहे वेनसडे, डब्ल्यू ई डी एन ई एस डी ए वाय, वेनसडे. नेक्स्ट डे थर्सडे, आर एस डी ए वाय, थर्सडे. नेक्स्ट डे फ्रायडे, एम आर आय डी ए वाय, फ्रायडे. नेक्स्ट सॅटरडे, एस ए टी यू आर डी ए वाय, सॅटरडे. नेक्स्ट संडे, एस यू एन डी ए वाय, संडे. संडे मीन्स हॉलिडे. आता आपण बघूया मराठीमध्ये काय काय म्हणतात त्यांना. मंडे म्हणजे सोमवार, ट्यूसडे म्हणजे मंगळवार, वेनसडे म्हणजे बुधवार, थर्सडे मीन्स गुरुवार, फ्रायडे मीन्स शुक्रवार, सॅटरडे मीन्स शनिवार, संडे मीन्स रविवार. संडे इज द हॉलिडे. रविवारी काय असतं, संडेला काय असतं, सुट्टी असते आपल्या शाळेला. नाउ कम टू द एक्सरसाइज. लुक अप अ कॅलेंडर एंड हाइट द फॉलोइंग डेट्स. कॅलेंडर पहा आणि इंग्रजी अंक वापरून दिनांक
ओके पहिलं बघा द फर्स्ट डे ऑफ दिस इयर या वर्षाचा पहिला दिवस कुठला तर बघा कॅलेंडर मध्ये आता पुस्तकामध्ये तुम्हाला दिले 1/1/2014 पण या वर्षी आपलं लेटेस्ट कुठलं इयर आहे 2020 मग आपण 2020 कॅलेंडर काढायचे आणि त्याच्यामधून आपल्याला डेट काढायची आहे पहिलं आहे बघा द लास्ट द फर्स्ट डे ऑफ दिस इयर या वर्षाचा पहिला दिवस कुठला तर बघा 1 January 2020 डे कुठला येतो बघा वेनसडे कधी येतो वेनसडे सेकंड द लास्ट डे ऑफ दिस इयर या वर्षाचा सगळ्यात शेवटचा दिवस कुठला शेवटचा महिना कुठला रे डिसेंबर ओके नाही मग या डिसेंबर महिन्याचा शेवटचा दिवस बघूया 31 December 2020 कधी येतोय बघा थर्सडेला कधी येतोय थर्सडेला द डे ऑफ डे द स्कूल स्टार्ट आपली शाळा कधी स्टार्ट होते या वर्षी तर कोरोना आहे कोरोना असल्यामुळे आपली शाळा चालू झाल्या नाही पण दरवर्षी आपली शाळा कधी चालू होतात 15 June कधी चालू होतात 15 June 15 June 2020 डे कुठला आहे मंडे मंडेच्या दिवशी आपल्या स्कूल स्टार्ट होतात रिपब्लिकन डे नेक्स्ट डे बघा रिपब्लिकन डे म्हणजे काय रे प्रजासत्ताक डे ओके आपण सगळे उत्साहाने साजरा करतो तो कधी येतो बघा 26 January 2020 ओके त्यात कधी आला बघा तो कोणता दिवस आहे संडे कधी आला संडे इंडिपेंडन्स डे नेक्स्ट आहे इंडिपेंडन्स डे कधी आला बघा स्वातंत्र्य दिन 15 August 2020 कधी आला डे कुठला बघा सॅटरडे कुठला आहे सॅटरडे इन दिस फॉर्म आपण या पोईम मध्ये सगळ्या डेची 7 डेची आपण माहिती करून घेतली आय होप यू आर अंडरस्टँड द डेज ऑफ द वीक पुन्हा भेटूया पुढचे तास केला तोपर्यंत सगळ्यांना हॅपी एंड बाय